अठ्ठ्याण्णव साली हे चित्र होतं की आता जर सी टी बी टी लागू झाला तर मात्र अधिक मोठी बंधनं येणार आहेत म्हणून त्यापूर्वी आता भारताने अधिकृतरित्या जाहीर करायला पाहिजे की आम्ही अण्वस्त्रधारी देश आहोत चौऱ्याण्णव चौऱ्याहत्तरच्या चाचणींनी ते केलेलं नव्हतं चौऱ्याहत्तरच्या चाचणीने एवढंच दाखवून दिलं होतं की आमच्याकडे अणु आनू, अणूंची चाचणी घेण्याची क्षमता आहे सी टी बी टी येण्याच्या आत आपण घ्यायला पाहिजे म्हणून तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी तत्कालीन शास्त्रज्ञांचे प्रमुख डॉक्टर अब्दुल कलाम यांना विश्वासात घेऊन यांना सूचना देऊन ज्याला नंतर नाव आहे पोखरण टू तारीख तीच अकरा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पण अमेरिकेला पत्ता नाही लागला सगळ्या तयार अमेरिकेचे सॅटेलाईट्स अमे सी आय ए अनेक गुप्तहेर एजन्सीज युरेनियमच्या व्यापारावरची देखरेख कुठे गॅम टिपले जात आहेत आणि ते नैसर्गिक अवस्थेतले गॅमरेज कोणते आणि ज्याच्यावर काहीतरी प्रोसेसिंग केलं आहे म्हणूनचे सगळं अमेरिकेकडे आहे तरी अमेरिकेला भारत आणि अकरा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला अणुस्फोट करेपर्यंत पत्ता नव्हता डायरेक्ट अणुस्फोटाची बातमी ज्यावेळी झाला भारतातल्या वेळ प्रमाण वेळेला अमेरिकेची मध्यरात्र उ पार होत होती तर या सगळ्या प्रकारावर अमेरिकेचा त्यावेळेचा असिस्टंट सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणजे परराष्ट्र खात्याचा त्याला मिनिस्टर ऑफ स्टेट आपल्या भारतीय भाषेत बोलायचं झालं तर स्ट्रॉब टॅलबॉट नावाचा व्यक्ती त्यांनी ह्याच्यावर एक चित्तथरारक ग्रंथ लिहिला आहे त्याचं नाव एंगेजिंग इंडिया आणि चांगल्या इंग्लिशमध्ये ज्याला शब्द आहे इन युअर फेस इन युअर फेस, फेस म्हणजे ए असं ए चाल असं ए चाल म्हणजे भारताने दिलेली खुन्नस की सांगून हिंदीतली छान सौदा आहे डंके की चोट पे डंके की चोट की अमेरिकेला पत्ता नाही हा गटसी निर्णय होता हा उगा जनरल गल्लीमध्ये दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी ॲटम बॉम्ब फोडायचा आहे अशातला नाही आहे हे अंगावर अख्ख्या जगाची स्पर्धा आणि मुख्य चॅलेंज अमेरिकेलाच त्यावेळेचा आता सोविट रशियाचा संपलेलाच होता कोणी जागतिक राजकारणात भारताच्या बाजून नाही पण दिशा ही की उद्या भारतच एक समर्थ देश म्हणून उभा राहायला पाहिजे ही दिलेली अमेरिकेला असलेली खुन्नस त्यावेळेला अमेरिका भारताला अनुकूल नाही पण त्यावेळेचा तरी निर्णय मी ज्याला योग्य म्हणतो टीका करण्यानी केली त्या मी काळजीपूर्वक वाचल्यात त्या वाचल्यानंतर काही त्या पटत नाहीत पण ते डिक्लेरेशन आहे जगाला भारताने जाहीर केलं अधिकृतरित्या की आम्ही अण्वस्त्रधारी देश आहोत स्ट्रॉप टॅल्बॉटने म्हणलं आहे की अर्थातच भारतावर निर्बंध सँक्शन्स लागू झाले तिथपासूनच्या पंधरावीस दिवसांमध्ये पाकिस्ताननीसुद्धा केले पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आधीपासूनच होते पण पाकिस्ताननी ते अणुबॉम्ब टाकण्याच्या तयारीत पण ठेवलं होतं ते खुलं सिक्रेट पण होतं पण आता भारताने केल्यामुळे मग पाकिस्तानवर पण वेळ आली म्हणा किंवा पाकिस्तान पाकिस्तानला पण संधी मिळाली म्हणा पाकिस्ताननी पण मे एंड एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पाकिस्ताननी पण अणुवस्त्र चाचण्या घेतल्या आणि जाहीर केलं की आम्ही पण अण्वस्त्रधारी देश आहोत त्यामध्ये स्टॉप टॅल्बॉटनी ह्या एंगेजिंग इंडिया ग्रंथात मांडलं आहे की तरी पाकिस्तानचा आण्विक कार्यक्रम आणि तिला जगाने कसं वागवलं पाहिजेल हे वेगळं आहे भारताचा आण्विक कार्यक्रम आणि त्याला जगाने कसं वागवलं पाहिजेल हे वेगळं आहे स्ट्रॉप टॅल्बॉटनी नजरेला नजर भिडवून भारत एक समान राष्ट्र म्हणून कसं उभं राहिलं आपले त्यावेळचे परराष्ट्र मंत्री जसवंत सिंग याचे कहाण्या ॲनेक्डोट्स आणि खूप तपशील आण्विक धोरणाविषयीचा असा देत त्यांनी हा चित्तथरारा ग्रंथ मांडला त्याचा तूर्त एक ओळीचा सारांश आहे की जगाच्या राजकारणामध्ये भारत अमेरिकेला तोड म्हणजे नजरेला नजर भिडून उभं राहिलं अमेरिकेने लागू केलेल्या सर्व निर्बंधांच्या नाकावर टिचून पुरून उरून भारताला कुठेही काही कमी पडलं नाही म्हणूनच यथावकाश पुढे राष्ट्राध्यक्ष बदलला जॉर्ज बुश राष्ट्राध्यक्ष झाला बुश आणि रिपब्लिकन पक्षाचं तर जागतिक राजकारण भारताला अनुकूल आहे म्हणून भारत अमेरिका अणु करार घडला त्याला जगाला मान्यता द्यावी लागली आणि भारताला अजून औपचारिक नाही पण जगाने मान्य केलं की भारत इनफॉर्मल हां अनौपचारिक एन डब्ल्यू एसनं न्यूक्लिअर वेपन स्टेट आहे नुसतं इनफॉर्मल एन डब्ल्यू एस आहे नव्हे तर भारत एक जबाबदार आण्विक शक्ती आहे याला आज जगाने मान्यता दिलेली आहे आणि अशी मान्यता पाकिस्तानला दिलेली नाही आता टाळ्या दोन्ही गोष्टींकरता वाजवा बिलकुल जगाला कळून चुकलेलं आहे की पाकिस्तानचा आण्विक कार्यक्रम चोरी आहे आणि तो जगाला धोका आहे एकोणीसशे मध्ये बांगलादेश युद्धात झालेल्या पराभवानंतर पाकिस्ताननी लक्षात घेतलं की आपण काय भारताचा पारंपरिक युद्धामध्ये जन्मात कधी पराभव करू शकत नाही म्हणून पाकिस्तानचा पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टोनी ध्यास घेतला की आम्ही दरिद्री आहोत दरिद्री राहू भुट्टोचं वाक्य आहे वी विल ईट ग्रास एक वेळ गवत खाऊन राहू पण अणुबॉम्ब तयार करू त्या भुट्टोला त्याचा लष्कर प्रमुख झुल्फिकार आली जियाऊल हकनी कैदेत टाकलं पुढे फासावर लटकवलं पण आण्विक कार्यक्रम त्यांनी चालू ठेवला त्याचबरोबर पाकिस्तानचं तालिबानीकरण पण चालू ठेवलं मला लक्षात आहे वैयक्तिक की आय एस वायच्या आधीच्या ज्या वर्षांमध्ये कार्यकर्ता म्हणून वावरत होतो तेव्हापासूनच इस्लामिक बॉम्ब या नावानी त्याही काळात शहाऐंशीच्या आधीचं सांगतोय ग्रंथ लिहिले गेलेत मी त्याही वेळी अभ्यास करत होतो की आपल्याला देशप्रश्नांचा अभ्यास करायचा आहे कमिटमेंट देशाला देशाप्रती आहे तर नावच इस्लामिक बॉम्ब कारण तो भुट्टोनी वापरलेला शब्द आहे आणि भुट्टोनी हे सांगितलं अमेरिकेला आणि जगाला की देर इज अ ख्रिश्चन बॉम्ब ख्रिश्चन बॉम्ब म्हणजे अमेरिकेकडचा जुईश बॉम्ब म्हणजे इस्रायलकडे पण होता आणि एथेइस्ट म्हणजे धर्मबिर्म न मानणारे म्हणजे साम्यवादी आणि तो म्हणतो की भारताकडे सुद्धा आहे अणुविद्या ती भारताने अकरा मे चौऱ्याहत्तरला तर स्फोटही केला प्रत्यक्ष म्हणजे पाकिस्तानला सांगायला आणखी एक निमित्त आलं की त्यांच्याकडे पण आहे आता मला पण पाहिजे त्याला भुट्टोने नाव दिलं हिंदू बॉम्ब की हे बघा बा, हिंदू शक्तीकडे पण आहे आपल्याला इस्लामिक बॉम्ब पाहिजे पाकिस्तानच्या आण्विक कार्यक्रमाला सौदी अरेबियाची मदत आहे आणि या पातळीला पाकिस्तान सुन्नी मुस्लिम सौदी अरेबिया सुन्नी त्यातला वहाब तो वैचारिक ठसा हक हकपासून आणखीन पुढे वाढतच गेला ते आपण दहशतवादावरच्या सर्व चर्चेमध्ये ऐकलं सुद्धा पाकिस्तान आहे पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे हे तेव्हापासूनच स्पष्ट होतं अमेरिकेला माहिती होतं पण अमेरिकेने ते घडू दिलं आहे अमेरिकेकडे सर्व पुरावे होते की पाकिस्तानचा आण्विक कार्यक्रम ही चोरी आहे अब्दुल कादिर खान नेदरलंडमधल्या एका आण्विक प्रोसेसिंग करणाऱ्या कंपनीमध्ये नोकरीला होते त्यांनी ते भारताचा जबरदस्त द्वेष करणारे अधिक पाकिस्तान सरकारची मदत आणि सौदी अरेबियाची मदत की आपल्याला पाकिस्तानला अणुबॉम्ब करून द्यायचा आहे त्यांनी त्या डच फॅक्टरीमधनं अण्वस्त्रांची ड्रॉइंग्स किंवा ज्या टेक्नॉलॉजीचे सगळं ते शास्त्र सगळं इक्वेशन्स त्याची त्यांनी चोरली ती त्यांनी पाकिस्तानला कळवली हे डच सरकारला कळलं ते त्यांनी अमेरिकेला आणि सी आयला कळवलं सुद्धा होतं अमेरिकेकडे सगळे पुरावे होते पण अमेरिकेने कानाडोळा केला दोन कारणं एक आहे शीतयुद्धाची चौकट शीतयुद्धाच्या चौकटीमध्ये पाकिस्तान अमेरिकेच्या बाजूला होतं शीतयुद्धकालीन जागतिक राजकारणामध्ये अमेरिकेलाही पाकिस्तान त्याच्या बाजूनी हवं होतं त्यातही विशेषतः एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशीमध्ये जेव्हा सोव्हिएट रशियानी अफगाणिस्तानमधल्या साम्यवादी राजवटीच्या रक्षणासाठी त्या राजवटीच्या मागणीवरूनच सैन्य पाठवलं मी शब्द फार विचारपूर्वक वापरतो या लक्षात आणून देतो तुम्हाला ते विचारपूर्वक शब्द नाही तोवर सहज बोललं जातं की सोविट रशियाचं इन्व्हेजन आक्रमण अफगाणिस्तानचं त्या शब्दामध्ये एक पूर्वग्रह दिसून येतो की ते सोविट रशियाचं आक्रमण आहे का नेटो सदस्य देशांमध्ये नेटो करारात एक कलम आहे की नेटो सदस्य कुठल्याही देशावर जर काही धोका निर्माण झाला तर कलम पाच आहे कराराचं नेटो कराराचं कलम पाच त्याखाली तो देश नेटो सदस्य देशांची मदत मागू शकतं आणि त्याचा नेता या नात्याने अमेरिका त्या मदत मागणाऱ्या देशाला आवश्यक ती सर्व मदत लष्करी सहित हां लष्करी सहित करू शकते असा नेटो करार आहे वारसापॅट एक्झॅक्टली तसाच करार आहे वारसापॅट करा सुद्धा ही तरतूद आहे की एखाद्या देशातली साम्यवादी राजवट काही कारणाने जर धोक्यात असेल आणि त्या राजवटींनी जर सोव्हिएट रशियाची मदत मागितली की साम्यवादी राजवटीचं रक्षण करायला तर आवश्यक ती सर्व लष्करी सहित सोव्हिएट रशिया मदत करेल आता ती साम्यवादी राजवट योग्य होती का नव्हती ज्याची त्यांनी चर्चा करावी पण आधी अफगाणिस्तानमध्ये साम्यवादी क्रांती होऊन शेवटचा राजा जहीर शाह त्याच्या पुतण्यानी त्याच्या पुतण्यावर साम्यवादी विचाराचा प्रभाव होता पुतण्याचं नाव दाऊद पण तो साम्यवादी दाऊद हा गल्लीतला दाऊद आपला गल्लीतला पाकिस्तानात राहून भारत विरोधी कारवाई करणारा दाऊद नाही त्यांनी आपल्या काकाला डच शू दिला आणि अफगाणिस्तानची सत्ता हातात घेतली ते साम्यवादी सरकार होतं ते कम्युनिस्ट पार्टी ऑफ अफगाणिस्तान त्याच्या पुढे दोन गट पडले एकाचं नाव परछम गट आणि दुसऱ्याचं नाव खल्क गट त्यांच्यात आपसात लढाया आणि हे चालू राहिल्या पण एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशीमध्ये अफगाणिस्तानच्या साम्यवादी सरकारने वॉर्सा करारातल्या तरतुदीनुसार मागणी केली म्हणून सोव्हिएट रशियाने सैन्य पाठवलं हो तेव्हा विचारधारेच्या दृष्टीने तुम्ही कट्टर सोव्हिएट रशिया विरोधी असलात तरच शब्द इन्व्हेजन वापराल इन्व्हेजन आक्रमण ह्या शब्दामध्ये तो बायस येतो अन्यथा आहे ते सोव्हिएट रशियाने सैन्याची मदत पाठवली हो म्हणजे तर जो पाकिस्तान आधीच्या शीतयुद्धाच्या राजकारणात अमेरिकेच्या बाजूचा म्हणून अमेरिका पाकिस्तानच्या बाजूची भारताबद्दल एकोणीसशे सत्तर पूर्वीची सुद्धा प्रतिमा भारत हा दावा समाजवादी त्यामुळे सोव्हिएट रशियाला अनुकूल असंच समजलं जात होतं त्यात एकोणीसशे सत्तर साली तर रीतसर भारत आणि सोव्हिएट रशियामध्ये पंचवीस वर्षासाठीचा मैत्रीचा करार झाला पीस फ्रेंडशिप ट्रीटी पीस अँड फ्रेंडशिप असा सहकार्याचा करार म्हणजे तर आता फक्त आपण सोव्हिएट रशियाच्या गटात जायचे बाकी राहिलो स्वतंत्र सार्वभौम आपलं अलिप्ततेचं धोरण कायम ठेवून पण भारताच्या अलिप्ततावादाकडे कायम पाहिलं जात होतं की हा अमेरिका विरोधीच गट आहे आता त्यात सोव्हिएट रशियाचं सैन्य अफगाणिस्तान आणि मग अफगाणिस्तानचा व्हिएटनाम करायचा तिथं मग अफगाणिस्तानमध्ये सोव्हिएट रशियाचा व्हिएटनाम करायचा पुन्हा पाकिस्तानची गरज आणि गोरबाचेवनी दिलेल्या शब्दानुसार अफगाणिस्तानातनं सोव्हिएट रशियाचं सैन्य मागे गेलं एक्क्याण्णव साल एकोणनव्वद साल आता जागतिक राजकारण त्यातले भूराजकारण जिओ पॉलिटिक्समध्ये पाकिस्तानची गरज अमेरिकेला उरली नाही मधली काही वर्षं अमेरिका पाकिस्तान संबंध पुन्हा जवळचे नाहीत भारत अमेरिका नव्याने जवळीक चालू होते की काय असं वाटेपर्यंत नाईन इलेव्हन घडलं ती योजना अफगाणिस्तानातल्या तोराबोरा डोंगरांच्यामध्ये राहून बिन लादेंनी अंमलात आणलेली होती त्यामुळे आता अफगाणिस्तानवर कारवाई करायची होती तालिबानला पाकिस्तानचंच बॅकिंग आहे त्यावेळेला पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष लष्कर शाह परवेज मुशर्रफ होता पण आता अफगाणिस्तानवर स्वारी करायची तर अमेरिकेला पाकिस्तानची गरज आहे तर दोन हजार एकमध्ये परवेज मुशर्रफ आधी तयार नव्हता अमेरिकेला मदत करायला मग त्यावेळेचा अमेरिकेचा सेक्रेट असिस्टंट सेक्रेटरी ऑफ स्टेट तो असा उंच सणसणीत तगड्या तो आर्नोल शिवाजीनगरसारखा दिसणारा रिचर्ड आर्मिटाज नाव आहे त्याचं नियमित जिम वगैरे करतो त्यांनी दोन हजार एकच्या ऑक्टोबरमध्ये परवेज मुशर्रफला धमकी दिली होती ते सुप्रसिद्ध वाक्य आहे की आता अफगाणिस्तानवर सारी करायला आम्हाला पाकिस्तानची गरज आहे ते बऱ्या बोलांनी मदत कर ती जर नाही केली रिचर्ड आर्मिटाचं वाक्य आहे वी विल बॉम्ब पाकिस्तान बॅक टू स्टोन एज असं वाक्य की तू करू नको मदत आत्ता बेटा पाकिस्तानला पुन्हा आश्मयुगामध्ये ढ ढकलून टाकू मागे असं पाकिस्तानवर बॉम्बिंग करून टाकू परवेज मुशरफनी केली मदत ती खरी खोटी आजपर्यंत तालिबानला सांभाळून घेत केली पण कायम पाकिस्तान जगाच्या भूराजकीय चित्रात लकी ठरत आलेला आहे दरवेळी की जरा जागतिक राजकारणात एकटा पडतो तोवर त्याला कोणतीतरी महासत्ता पाठिंबा देतेच आहे आणि आता जगामध्ये भारत महासत्ता म्हणून उद्याला येते त्यावेळेपर्यंत चीन चीनच्या जागतिक राजकारणाला पाकिस्तान सोयीचा आहे म्हणून भारताला आपल्या अंगणामध्ये लढतं ठेवण्याकरता म्हणून भारत अशा वेळेला बदलत्या चित्रामध्ये मग भारत अमेरिका अणु करार ठरतो त्याला आधी चीनचा विरोध आणि मग चीन पाकिस्तानला म्हणतं की सेम सगळी अणुविद्या आणि आम्ही देऊ पाकिस्तानचा सर्व आण्विक कार्यक्रम ही चोरी आहे दोन अमेरिकन पत्रकार एड्रियन लेव्ही आणि कॅथरीन स्कॉट क्लर्क ह्यांनी मिळून लिहिलेला ग्रंथ आहे डिसेप्शन नाव आहे त्याचं डिसेप्शन फसवणूक आणि अख्खी चारशे पानं पुराव्यासकट मांडले की पाकिस्तानचा आण्विक कार्यक्रम ही चोरी आहे तो जगाला धोका आहे पाकिस्ताननी अणुविद्या इराणला पुरवली उत्तर कोरियाला पुरवली लिबियाला पुरवली काळ्या बाजारात बरं नुसती पाकिस्ताननी काळ्या बाजारात ही पुरवली एवढ्या पुरतं नाही आहे चीननी मध्यस्थी करून पाकिस्तानला अण्वस्त्रांचं ज्ञान आणि हार्डवेअर उत्तर कोरियाला द्या असं सांगितलं उत्तर कोरियाकडची मिसाईलची टेक्नॉलॉजी जी मूळ चीनी आहे ती पाकिस्तानला द्या हे चीननी घडवून आणलं म्हणजे अण्वस्त्र प्रसारामध्ये चीनचा सिंहाचा वाटा आहे ह्याचे सगळे पुरावे आहेत अन्य दुसरं अमेरिकन दाम्पत्य डगलस फ्रान्स आणि कॅथरीन कॉलिन्स पत्नी आहेत हे दोघं पत्रकार आहेत ह्यांचं मॅन फ्रॉम पाकिस्तान असा चारशे पाणी ग्रंथ आहे त्याच्यात मध्यवर्ती अब्दुल कादिर खानला ठेवून पुराव्यान सकट मांडले ह्यातलं एक जरी वाक्य खोटं असतं ह्यांच्या सगळ्यांच्यावर खटले भरले गेले असते किंवा जगाच्या पाठीवरनं ते नामशेष झाले असते इतके खणखणीत आरोप त्यांनी केलेले आहेत पण त्याचा सारांश आहे की अमेरिकेला पाकिस्तानचा आण्विक कार्यक्रम माहिती होता थांबवणं शक्य होतं पण अमेरिकेच्या जागतिक राजकारणाची सोय म्हणून अमेरिकेने ते होऊ दिलं या दोन्ही पेक्षा एक भयानक असलेलं जे भारतीयांनी कधीही विसरता कामा नये ते एकोणीशे एक्काहत्तरच्या डिसेंबर महिन्यात घडत होतं चीन आणि सोव्हिएत रशियाच्या संबंधात तणाव निर्माण झालेला म्हणून निक्सन अध्यक्ष राष्ट्राध्यक्ष त्याचा सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणजे हेनरी किसिंजर त्यांनी जागतिक राजकारणाचं चित्र लक्षात घेतलं की आपला जो मुख्य शत्रू सोव्हिएट रशिया आणि आता साम्यवादी गटामध्ये दरार पडते आहे तर आपण चीनला आपल्या बाजूला करू चीनची मदत घेऊ म्हणून एक ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नासपासून चीनला मान्यता दिलेलीच नव्हती अमेरिकेच्या दृष्टीने चीनला मान्यता होती चीन तैवानचं सरकार ते कुअमिन पक्षाचं होतं सुरक्षापदी परिषदेवरचं सुद्धा जे चीनचं सीट आहे ते तैवानच्या हातामध्ये होतं पण एकाहत्तरच्या डिसेंबरच्या थोडा आधी अमेरिकेच्या हे मनात आलं की कम्युनिस्ट गटातल्या ह्या ताणाचा फायदा घेऊन आपण चीनशी संबंध सुरळीत करू त्यांनी अमेरिकेला एक मोठी बाजारपेठ खुली होणार आणि सोव्हिएट रशियात दुबळं व्हायला मदत होणार ते जे पडद्यामागनं हालचाली होत्या त्या पाकिस्तानच्या द्वारा चालू होत्या कारण तेव्हासुद्धा पाकिस्तानचा तेव्हाचा लष्करशाह याया खान आणि पाकिस्तानचे चीनशी अधिकृत संबंध होते एम्बसीज होते एकमेकांकडे त्या डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरच्या थोडं आधी म्हणजे मार्च पासून चीन आणि अमेरिका संबंध सुरळीत करण्यासाठीची पावलं चालू झाली हेनरी किसिंजर होता पाकिस्तानच्या भेटीवर तिथे बोललं गेलं की तो गंभीररीत्या आजारी पडलाय म्हणून तीन दिवस तीन रात्र तो हॉस्पिटलमध्ये आता जगाला सत्य माहिती आहे आणि किसिंजरनी पण ऑन चायना असं त्याच्या ग्रंथाचं नाव आहे ऑन चायना असंच आहे पुस्तकाचं नाव त्याच्यात त्यांनी ही सगळी कहाणी आता स्पष्टपणे मांडली की त्यांनी त्या ते तीन दिवसांमध्ये तो गुप्तपणे छुप्यापणाने बेजिंगमध्ये गेला त्याच्या माओ आणि चौवेन लाय यांच्या भेटी गाठी झाल्या सगळा प्लॅन आधी ठरला त्याच्यानुसार मग नंतर निक्सनची भेट मग माओची अमेरिका भेट आणि अमेरिका चीन संबंध सुरळीत आपण विसरू नको यात की त्यामध्ये आधीचा पूर्व बंगाल आणि नंतरच्या बांगलादेशमधल्या लाखो जणांचे प्राण खुशाल बळी देण्यात आले लाखो स्त्रियांच्यावरचे बलात्कार घडलेले भयानक अत्याचार या सर्वाची माहिती अमेरिकेला होती पंचवीस मार्च एकोणीसशे एकाहत्तरला शेख मुजीबुर रहमान यांनी स्वतंत्र बांगलादेश जाहीर केला त्याच्या आधी पाकिस्तानची नवी राज्यघटना लागू झाली होती लोकशाहीनुसार निवडणुका झाल्या होत्या पूर्व पाकिस्तान मिळून पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये एकूण तीनशे पंचवीस सीटं त्यापैकी शेख मुजीबुर रेहमान यांच्या आवामी लीगला एकशे एकोणसत्तर सीटं मिळाली होती ती पूर्व पाकिस्तानातल्या एकशे एकाहत्तरपैकी एकशे एकोणसत्तर सीटं एकट्या शेख मुजीब आणि त्यांच्या आवामी लीगला पश्चिम पाकिस्तानातला मुख्य राजकीय पक्ष होता झुल्फिकार अली भुट्टोचा पी पी पाकिस्तान पीपल्स पार्टी त्याला पंच्याण्णव सीटं मिळाली होती त्यामुळे आता चित्र तयार झालं की पाकिस्तानचा पंतप्रधान बनायला पाहिजे हा पूर्व पंच पाकिस्तानमधला म्हणजे बंगाली माणूस हा शेख मुजीबुर रेहमान ते अली भुट्टोला खपणं शक्य नव्हतं आणि लष्करशा याह्य खानलाही खपणं शक्य नव्हतं म्हणून शेख मुजीबनी सांगितलं होतं की आता आमच्या जे ह्याचं आता जे हे मान्य झालं नाही तर आमच्यापाशी पर दुसरा पर्यायने आम्ही स्वतंत्र बांगलादेश जाहीर करू तो पंचवीस मार्च एकाहत्तरला जाहीर झाला त्या दिवशी ज याह्या खाननी पूर्व पाकिस्तानात सैन्य पाठवलं होतं त्याचा त्यावेळेचा लष्कर प्रमुख होता जनरल टिक्का खान की जो बलुचिस्तानचा कत्तल करणारा म्हणून ओळखला जातो त्याने आधी बलुचिस्तानमध्ये अशीच कत्तल केली होती जनरल टिक्का खानला पाकिस्तान सरकारचे अधिकृत लेखी आदेश होते की पूर्व पाकिस्तानातल्या हिंदूंना मारा हिंदूंना फाळणी नंतर एकाहत्तर साली म्हणजे नागरिकत्व म्हणाल तर पाकिस्तानी नागरिक आता ते पूर्व बंगाल पूर्व पाकिस्तानमधले पण धर्मानी हिंदू होते याया खानचे लेखी आहेत आदेश लेखी लष्कराला असलेले लेखी आदेश आहेत की हिंदू पुरुषांना मारा आणि लष्कराला पुन्हा पुन्हा सांगतोय की लेखी आदेश आहेत की हिंदू स्त्रियांच्यावर बलात्कार करा असे आदेश आहेत ते पंचवीस मार्च एकाहत्तरला चालू झालं अमेरिकेचा ढाक्यामधला त्यावेळेचा कॉन्सल जनरल म्हणजे अँबॅसेडरने अँबॅसिडर रावलपिंडीत असायचा इस्लामाबादमध्ये पण ढाक्यामध्ये कॉन्स्युलेट होती तिचा कॉन्स्युल जनरल आर्चर ब्लड नावाचा अधिकारी आहे तो हे डोळ्यांनी पाहत होता आहे सर्व त्यांनी सगळं घडतंय त्याचे पुन्हा पुन्हा रिपोर्ट अमेरिकेकडे पाठवलेले ते किसिंजर आणि निक्सनपर्यंत पोचत होते त्यांनी खुशाल होऊ दिलं कारण चीनशी जवळ पाकिस्तान त्यांच्या गटातला भारत नाहीतरी शत्रूच आहे निक्सन किसिंजर यांच्या मनात नुसता भारत नाही हिंदूंच्याबद्दलचा सुद्धा द्वेष होता आणि इकडं आमच्या जगाच्या आणि भारताच्या राजकारणात सेक्युलर वादाच्या चुकीच्या समजूत चुकीच्या समजुतीपायी जणू हिंदूंना मानवाधिकार नसतातच काय जाऊ त्या मरुद्यात तिकडं मरतात तर पाकिस्तानातले पण मेलेच पाकिस्तानात पाकिस्तान झाल्यानंतर तेवीस टक्के होते आता एक टक्के पण नाहीत बांगलादेशात पण होते बांगलादेश झाल्यावर सुद्धा होते पण वाली नाही त्यांची आवा त्यांना मानवाधिकार त्यांच्या मानवाधिकारांबद्दल बोलणारा जगाच्या पाठीवर कोणी नाही आहे नुसत्या ढाक्यात रेकॉर्डेड ह्याच्यावर आंतरराष्ट्रीय कमिशन्सनी सुद्धा मांडले दोन लाख हिंदू स्त्रियांच्यावर बलात्कार झालेले पाकिस्तानी सैन्यानी केलेले आज युनायटेड नेशन्समध्ये जेनोसाईड नावाची संज्ञा आहे कायद्यातली की एखाद्या विशिष्ट समाज घटकाला त्याचा धर्म किंवा त्याचा वंश असं टार्गेट करून मारणे हे जेनोसाईड युगोस्लाव फुटला त्याचा स्वतःला युगोस्लाविया किंवा आता सर्बिया म्हणवणारा त्याचा मार्शल टिटो नंतरचा राष्ट्राध्यक्ष स्लोबोदान मिलोच्चविक ह्यांनी सर्बियाच्या दोन गावांच्यामध्ये सेरेबनिका गावाचं नाव आहे दोन गाव आपल्या लष्कर प्रमुखांना आदेश दिला आणि त्या गावांच्यामधल्या मुस्लिमांना त्यांनी या प्रकारे मारलं आहे त्यांनी पकडलं हात पाठीशी बांधून घातले समोर उभं करून गोळ्या घालून मारलं आहे मग नंतर शेतात पळायला सांगितलं आणि शिकार करता तशी मारली त्याची सगळ्या जगाने दखल घेऊन स्लोबोदान मिलोचक विरुद्ध कारवाई केली युनायटेड नेशन्सनी ठराव संमत केला की मिलोचेविक पाय उतार हो आंतरराष्ट्रीय कायद्याला सामोरा जा नाही तर नेटोला परवानगी दिली की बॉम्बिंग करा सर्बियाची राजधानी बेलग्रेडवर त्यावेळेस बिल क्लिंटन राष्ट्राध्यक्ष होता बावन्न दिवस बेलग्रेडवर खरंच बॉम्बिंग झालंय आणि मग ह्यांनी स्लोबोदान मिलोचेविक शरण गेलाय सेरेबनिका मॅसॅकरमध्ये एकही माणूस मरू नये हा प्रश्न हिंदू मुस्लिमचा नाही आहे ते दुःखदच आहे सेरेबनिकामध्ये आठ हजार मुस्लिमांची मुस्लिम म्हणून मुस्लिम कत्तल झाली जगाने त्याची दखल घेतली आणि पाकिस्तानात पाकिस्तान झाल्यापासून लक्षावधी हिंदूंच्या कत्तली पण होत आहेत ब्लासफेमी लॉजपाई त्यांच्यावर धर्म बदलाच्या सक्ती पण होत आहेत विवाहाच्या कायद्यांच्यामध्ये परवानगी नाही हिंदू मुलींना वेचून उचलून पळवून न्यायचं आहे सक्तीनी धर ह्याला इम्रान खाननी मान्यता आहे मान्य केलं आहे आत्ता काही दिवसांपूर्वी की हे घडलं आहे पाकिस्तानात पूर्व बंगालमध्ये तेच घडलंय हा अमेरिकन पत्रकार गॅरी बास याचा अख्खा चारशेपाणी ग्रंथ आहे ब्लड टेलिग्राम असं ग्रंथाचं नाव आहे अलीकडेच त्याचं मराठी भाषांतर पण झालंय त्यांनी सगळं पुराव्याने मांडलंय आणि हे सगळं निक्सन आणि किसिंजरला माहिती होतं एक कोटी निर्वासित त्यावेळी भारतात आले बांगलादेशातनं एक कोटीतले सत्त्याण्णव लाख धर्मानी हिंदू होते बांगलादेशातले पण धर्मानी हिंदू होते आपण बांगलादेश स्वतंत्र केला जिंकलो पण सिमला कराराच्या वेळी इंदिराजी एक अक्षराने बोलल्या नाहीत पाकिस्ताननी बांगलादेशमध्ये केलेली ही कत्तल पण आमच्या देशाच्या सेक्युलरिझमलाच हे सडलेलं शिरून बसलंय हो की हिंदू म्हणलं की त्याचा अर्थ ते सेक्युलरवादाला विरोधी आहेत त्याची बाजू घ्यायची नसते ते माणूसच नसतात त्यांना का अधिकार नसतात का पण हा धडा पाकिस्तानच्या क्रौर्याचा सुद्धा त्या आण्विक राजकारणाच्या गणितातसुद्धा बसतो कारण बहात्तर साली पाकिस्तानचा आण्विक कार्यक्रम पण चालू आहे अमेरिकेला माहिती आहे हे ह्या पत्रकारांनी सर्व मांडलेलं आहे पत्रकार पण अमेरिकनच आहेत साक्षी पुराव्यांनी सर्व कायद्याने मांडले अमेरिकेने ते घडू दिलं शीतयुद्धाची चौकट होती मग पुढे दोन हजार एक त्यानंतर अब्दुल कादिर खान मग त्याच्या चोऱ्या लक्षात आल्या आता बदललेल्या जागतिक राजकारणामध्ये अमेरिका आणि भारताची मैत्री एकमेकाच्या सोयीची आहे म्हणून घडलेला शेवटचा टप्पा अमेरिका आणि भारताचा नागरी सहकार्याचा आण्विक करार हा भारताच्या वाटचालीमध्ये सुद्धा मोठा आहे अठरा जुलै दोन हजार पाच या तारखेला त्या कराराचा आधी मसुदा मान्य झाला आणि नंतर एक मार्च दोन हजार सहा या तारखेला त्यावेळेचा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश त्याच्या सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणजे परराष्ट्र मंत्री यांच्या सहित भारतात आला आणि ह्या करारावर सह्या झाल्या दोन दिवस भारतात काढल्यानंतर जॉर्ज बुश एका दोन तासांसाठी मध्ये इस्लामाबादला उतरून अमेरिकेत परत गेले त्या विमानतळावर एक लाईव्ह प्रेस कॉन्फरन्स झाली असे बुश उभे आहेत आणि परवेज मुशरफ आणि की नोट आधी जे दोन तीन मिनटात बोलायचं जॉर्ज बुश बोलला त्याच्यानंतर मुशर्रफ बोलला मुशर्रफनी मागणी केली की तुम्ही आण्विक करारच्या बाबतीत जी ट्रीटमेंट भारताला देता तीच आम्हाला पण द्या आणि तिथेच जॉर्ज बुशनी दिलेलं उत्तर आहे की तुम्हाला भारताच्या मापाने मोजता येणार नाही बिकॉज हिस्ट्रीज आर डिफरंट हे वाक्य आहे बिकॉज हिस्ट्रीज आर डिफरंट त्या बिकॉज हिस्ट्रीज आर डिफरंट या एका वाक्यात भारताचा आण्विक कार्यक्रम हा जबाबदार आहे पारदर्शक आहे आणि भारत काय जागतिक शांततेला धोका नाही पाकिस्तानचा आण्विक कार्यक्रम चोरी आहे जागतिक शांततेला धोका आहे तो चीनला पण धोका आहे चीनचं जागतिक राजकारण भारताला पण धोका आहे उभरत्या ह्या जगामध्ये आपण काय अजूनही संभाव्य अणुयुद्धापासून फार लांब आलेलो असं चित्र नाही जे शास्त्रज्ञांनी डुम्सडे क्लॉक केलं ते तर आता अलीकडच्या काळात त्यांनी बाराला दोन कमीवर आणून ठेवलंय आता तर दहा पण नाही बाराला दोन कमी आणि ज्यांच्यामध्ये अणुयुद्ध होण्याची सर्वात जास्ती शक्यता आहे कधी पण होऊ शकतं असं पहिलं भारत आणि पाकिस्तान आहे ते काश्मीर प्रश्नावरनं पण आहे आणि पाकिस्तान एवढं बेजबाबदार देश किंवा त्याचे नेतेसुद्धा एवढे बेजबाबदार असू शकतात की ते खुशाल टाकतील बाबा अनुबम परिणामाची तमा न बाळगता हे खरंच खुशाल टाकतील सुद्धा अशी इमेज पाकिस्ताननी जगात तयार केली उलटी भारताची निदान मे दोन हजार चौदा पर्यंत होती इमेज की असा पाकिस्ताननी टाकला अनुबम तरी भारत टाकणार नाही आता नाहीये आता पाकिस्तानच्या कार्यक्रमात सुद्धा पाकिस्तानचे अँकरच सांगते के मौलवी साहब अभी बच के रहना वहां मनमोहन सिंग नाही मोदी बैठा है <प्राँगा> कारगिल मध्ये घुसखोरी केली भारतानी जेवढ्या भागात घुसखोरी केली तिथूनच मागे ढगलायची पावलं चालू केली तरी त्यावेळेला धमक्या दिलेल्या होत्या भारताला की अणुबॉम्ब टाकू आणि नुसत्या धमक्या नाही आहेत अणुबॉम्ब टाकण्याची जी पूर्वतयारी लागते त्याच्या सहित सज्ज होते बारा डिसेंबर दोन हजार एक आपल्या संसदेवर हल्ला त्यावेळेच्या सरकारने आपल्या सैन्य पूर्ण मोबिलायझेशन करून एक वर्षभर युद्धाची तयारी होती त्यावेळेचा अमेरिका पाकिस्तानचा लष्करशा परवेज मुशरफ त्यांनी तयाऱ्या ठेवल्या होत्या की जर सीमा ओलांडून भारताचं सैन्य घुसलं अणुबॉम्ब टाकू सव्वीस अकरा दोन हजार आठ मी अनेक पाकिस्तानी वेबसाईट्स पण फॉलो करतो आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये माझ्या अनेक जवळचे मित्र विविध बाजूंनी सहभागीपणे त्यांच्याशी माझा संपर्क असतो तिथे आरडाओरडा चालू होता की ताकाच बॉम्ब पडला तर पहिला अणुबॉम्ब पाकिस्तानवर मुंबईवर पडेल आपल्याकडचे काही अतिशहा सांगतात की मुंबई किंवा दिल्लीवर पाकिस्तान अणुबॉम्ब टाकणार नाही का दोन्ही शहरांच्या मध्ये मुस्लिम आहेत म्हणून टाकणार नाहीत ते हेंची अक्कल फुलीफुलीतच गेली आहे म्हणावं लागेल कारण की पाकिस्तानची धर्मांधता भारतीय मुस्लिमांना मुस्लिम, मुस्लिम मानतच नाही ते मोहाजीर नाही मानत ते भारतीय मुस्लिमांना कुठले अजून ते अजमल कसाब आला त्यांनी सव्वीस नोव्हेंबरच्या संध्याकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी बंदूक चालवली सी एस टीवर ते काय पाहून चालवली काय विचारून चालू आहे का कानाची पाळी ज्याची टोचली आहे त्याच्यावर फक्त गोळ्या घालतो त्यांनी अंदाधुंद चालवल्या मेले ते भारतीय मुस्लिम पण मेलेत ते त्यांना घेणं देणंच नाहीये सांगतोय आणि खरंच हे अनुभव म्हणजे मगरुरी आम्हीच करणार आक्रमक हिंसकताही आम्हीच करणार भारत फक्त आत्मरक्षणासाठी प्रतिकार करू म्हणेल तरीसुद्धा आम्ही अणुबॉम्ब टाकण्याची भारतावर धमकी देणार त्याला चीनचा पाठिंबा आहे बाराला दोन या स्थितीत आपण जगतो आहोत आणि अणुसंहार होईल का खरोखरच सांगता नाहीये ते अंतिमतः ते मानवाचं शहाणपण अंतिमतः ज्ञानोबा माऊलीनीच आपल्याकरता मागितलेली प्रार्थना पसायदान पण आधी जे खळांची व्यंकटी सांडो दुष्टांची दुष्टबुद्धी जाऊ देत तया सत्कर्मी रती वाढो की योग्य वागणे चांगलं करणे ह्याच्यामध्ये त्यांना सापडू द्यात म भूता परस्परे पडो आधी भारत पाकिस्तान भारत चीन जागतिक पातळीला भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे पसायदान हेच आपलं विश्वगीत आहे पसायदान ही आपली संस्कृती आहे पण ती जगायची असेल तर हे विसरायला नको आहे की एक सोळा वर्षाचं मूल मानवतेची जेव्हा जेव्हाही प्रार्थना करत होतं तिथपासूनच्या तीन वर्षात इकडं अल्लाउद्दीन खिलजी चाल करून आला आहे त्यांनी केल्या कत्तली शक्तीची धर्मांतरं आणि या सगळ्यातनं सावरायला शिवाजी महाराज निर्माण व्हावे लागले आजचा इस्लामिक दहशतवाद त्याला चीनचा पाठिंबा हे अणुयुद्धाच्या बाबतीतली आक्रमकता ही सगळी त्या अल्लाउद्दीन खिलजीची आत्ताची अनवरस बाळं आहेत आपल्याला म्हणायचं आहे पसायदानच करायची आहे प्रार्थनाच पण त्याच्यासाठी भारत समर्थ होण्याची जिद्द बाळगून ती प्रार्थना करायची प्रार्थना करूया